सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम परमेश्वराची स्तुती असो आजचा हा दिवस आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी प्रभूने आशीर्वादित केला ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद आपल्या सर्वांच्या समूहेत साजरा करण्याची संधी ही प्रभूनं आम्हा टियक मेंबरलच्या सातारा या मंडळीच्या जीवनामध्ये दिली त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो निश्चित अर्थानं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद जगभरामध्ये साजरा केला जात आहे थोडंसं ख्रिस्त जन्मोत्सवाकडं आपण पाहत असताना त्याला ख्रिसमस म्हणण्यात येतं त्याला नाताळ म्हणण्यात येतं आणि या दिवसाकड पाहण्याचा जो जगाचा दृष्टिकोन आहे कदाचित प्रत्येकाला असं वाटत असेल की ख्रिस्त जन्मोत्सव म्हटलं की क्लॉज ख्रिस्त जन्मोत्सव म्हटलं की मिठाई देणे ख्रिस्त जन्मोत्सव म्हटलं की कुठंतरी पार्टी होणे ख्रिस्त जन्मोत्सव म्हटलं की एखादी ख्रिसमस ट्री आमच्यासमोर येते आणि अशा अन्य प्रकारचे जे चित्रण आमच्या समोर झालेलं आहे बहुदा ख्रिस्त जन्मोत्सव जगाच्या दृष्टिकोनातून किंवा नाताळ किंवा ख्रिसमस हा अशा पद्धतीनं अध्ययन करतो तो खळा आहे तो कुठंतरी लुप्त होत चाललेला आहे है, हे आमच्या लक्षात येत आहे आणि म्हणून आज या माध्यमातून ख्रिस्त जन्मोत्सव नाताळ ख्रिसमस काय आहे तो थोडक्यात मी आपल्या समोर सांगण्याचा या प्रयत्न करत आहे पवित्र शास्त्रामध्ये चार शुभर्तमान आहेत मत्तय मार्क लुक योहान आणि या चारही शुभर्तमानामध्ये मा येशू ख्रिस्ताचं येणं आणि त्याच्या कार्याचा उद्देश प्रकट करण्यात आलेला आहे त्यातील दोन शुभर्तमान जे आहेत मत्तय आणि लोक या दोन्ही शुभर्तमानामध्ये मा दे, ख्रिस्ताचं देहधारी येणं तो कशा रीतीनं या भूतलावर देहधारीत झाला आणि त्याच्या येण्याविषयक जी सहाशे सातशे वर्षाची भविष्यवाणी आहे ती कशा पद्धतीनं सत्य झाली ते आम्हाला त्याच्यामध्ये प्रकट कर होत आहे खऱ्या अर्थानं लक्षात घ्या ख्रिस्ताचं येणं येशू ख्रिस्ताचं येणं हे आकस्मित नाही आहे येशू ख्रिस्ताचं येणं हे अवतारित नाही तर ही पूर्व नियोजित दैवी योजना आहे आणि ती सातशे आठशे वर्षापूर्वी निर्मितीमध्येच परमेश्वराद्वारे त्याच्या संदिष्टांच्याद्वारे प्रकट करण्यात आली होती आणि दोन हजार एकवीस वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये एरुश्लेममध्ये देहधारी झाला हे आम्हाला सत्य पवित्र शास्त्रामधून या दोन शुभर्तमानामध्ये समजतं ज्यावेळेस आम्ही मार्काचं शुभर्तमान आणि योहानाचं शुभर्तमान या दोन शुभर्तमानाकडे ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस मार्काचं जे शुभर्तमान आहे तो येशू ख्रिस्ताच्या येण्याचा जो उद्देश आहे त्याच्या कार्याचा जो उद्देश आहे तो आम्हाला प्रकट करीत असलेला आम्हाला दिसून येत आहे कारण की मार्काच्या शुभवर्तमानामध्ये येशूचा सेवा करायचा आरंभ आणि त्याच्या कार्याचा उद्देश तो त्या ठिकाणी प्रकट करत आहे प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस सेवा कार्याचा आरंभ करतो त्यावेळेस तो म्हणतो पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे मार्काचं शुभवर्तमान येशूच्या येण्याचा उद्देश प्रकट करत आहे आणि युवानाच्या शुभोर्तमानाकडे ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस येशूचं सत्य अस्तित्व जे आहे जे फक्त दोन हजार एकवीस वर्षापूर्वी मर्यादित त्या तत्कालीन घटना प्रसंगामध्ये नाही तर येशूचं सत्य अस्तित्व योहानाच्या शुभर्थमानामध्ये आम्हाला प्रकट होतं त्या शुभर्थमानामध्ये तो शुभर्थ म्हणत आहे प्रारंभिक शब्द होता शब्द देवास होता शब्द देव होता शब्द देहधारी झाला त्यानं अम्मामध्ये वस्ती केली आणि त्याला इमॅन्युएल अम्माबरोबर असणारा देव असं म्हणण्यात आलं प्रियाणो तो शब्द म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त ज्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे या समस्त सृष्टीची रचना झालेली आहे ते येशूचं सत्य अस्तित्व आम्हाला विवाहाच्या शुभर्तमानामध्ये दिसून येत आहे प्रियाणू प्रभू येशूचं येणं झालं तरी कशासाठी प्रभू येशू जो या सृष्टीचा निर्माता जो सर्वसमर्थ देव परमेश्वर यहोवा त्याला देहधारित होण्याची काय गरज भासली प्रियाणो उत्पत्तीच्या धर्मग्रंथामध्ये किंवा मानव अशा निर्मितीकडे ज्यावेळेस आम्ही जातो आदाम आणि हवा यांच्या जीवनामध्ये ज्या क्षणी आज्ञाभंगाचं पतन झालं त्या क्षणापासून देव आणि मानवामध्ये एक पापाची दरी निर्माण झालेली आहे आज्ञाभंगाच्या पतनामध्ये काय आलेलं आहे पापामध्ये काय आलेलं आहे तर आज जगामध्ये जे वाईट आम्हाला दिसून येत आहे राग द्वेष कलह मसर तट भेद फुटीक कुवासना विभिचार अनेक अशा दुष्टतेच्या गोष्टींनी या जगामध्ये त्या पतनामध्ये प्रवेश केलेला आपल्याला दिसून येत आहेत देव पवित्र आहे प्रियाणू देव पवित्र आहे अपवित्रता त्याच्या टिकू शकत नाही आणि जो मानव आहे तो देवापासून दूर गेलेला आहे वेतन मरण हे खास मरण मानवाच्या जीवनामध्ये त्यानं प्रवेश केलेला आहे खास मरण म्हणजे दैहिक मरणा बोलत नाही हे खास मरण जे आहे ते जीवनामधून विभक्त झालेला हा मानव आहे देवामध्ये जीवन आहे आणि जीवनामधून मानव त्या ठिकाणी दूर गेलेला आहे आणि हे पापाचं वेतन मरण ज्यावेळेस मानवाच्या मानवाच्या जीवनामध्ये आलं त्यातून मानवाला त्या, मान त्या मरणातून जीवनाकडे जाण्याचा मार्ग जो देवान मनुष्यासाठी आखेला तो म्हणजे योहान तीन देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच विश्वास ठेवितो त्याचा नाश होणे तर त्याला प्राप्त व्हावे आज या जगामध्ये अनेक लोक आहेत ज्यांनी सत्याविषयक सांगितलं असेल जगामध्ये अनेक लोक आहेत ज्यांनी मार्गाविषयक सांगितलं असेल जगामध्ये अनेक लोक आहेत ज्यांनी जीवनाविषयक सांगितलेलं आहे पण हे शू हे एक असं सत्य आहे तो म्हणत आहे मीच मार्ग मी मीज सत्य मीच जीवन आहे पित्याकडे जाण्याचा मार्ग प्रभू येशू आहे पापाच्या दास्यत्वातून मुक्त होण्याचा मार्ग येशू आहे प्रियाणो थोडस एका छोट्याशा उदाहरणाद्वारे हे मी आपल्याला स्पष्ट या ठिकाणी करत आहे प्रियाणो एक न्यायाधीश आहे आणि एक गुन्हेगार आहे जो गुन्हेगार आहे तो न्यायाधीशाचं लेकरू आहे त्याच्या समोर त्याचं लेकरू आहे न्यायाधीश म्हणून त्यानं ते त्या ठिकाणी त्याला दंड दिलेला आहे पण ज्यावेळेस तो न्यायाधीश त्या न्यायाधीशाच्या खुर्चीवरनं उतरलेला आहे तो बाप म्हणून आपल्या त्या पुत्राकडे गेलेला आहे जो गुन्हेगार आहे त्या पुत्राला त्यानं जवळ घेतलेला आहे आणि त्याचा दंड त्यानं भरलेला आहे न्यायाधीश म्हणून त्यानं त्या ठिकाणी न्याय केलेला आहे पण न्यायाधीशाच्या खुर्चीवरनं ज्यावेळेस तो उतरलेला आहे त्यावेळेस तो बाप म्हणून त्यानं आपल्या पुत्राचा दंड भरलेला आहे अगदी त्याप्रमाणेच पियाण देव पवित्र आहे देव पवित्र आहे आणि देवाच्या इच्छेविरुद्ध मानवानं पतन केलं निश्चितार्थानं खास मरणाकडे त्यांचा प्रवेश झालेला आहे पण त्या देवानं तुमच्या आणि माझ्यासाठी संपूर्ण जगाच्या उद्धारासाठी तो देहधारीत झाला त्यानं आमच्यामध्ये वस्ती केली तो मानव म्हणून आला आणि त्यानं तुमच्या आणि माझ्यासाठी त्या मौल्यवान रक्त सांडलं तो फक्त मृत पावला नाही तर तिसऱ्या दिवशी मृत्यूतून पुन्हा उठला आणि तो पुन्हा जगाचा न्यायनिवाड करण्यास येणार आहे तो प्रभू येशू तो तुमच्या आणि माझ्यासाठी उद्धार करता म्हणून दोन हजार एकवीस या वर्षापूर्वी आलेला आहे प्रियनो ख्रिस्ती विश्वासाकडे पाहत असताना ख्रिश्चन धर्माकडे पाहत असताना मी खात्रीनं तुम्हाला सांगेन धर्माच्या चौकटीत या ख्रिस्ती विश्वासाला पाहू नका ही, हा जो तो हा जो विश्वास आहे तो एका धर्माच्या चौकटीतून त्याला घेऊ नका हा मानव जातीच्या उद्धारासाठी जगामध्ये आलेला जो एकच मार्ग आहे तो म्हणजे प्रभू ख्रिस्त आहे आणि मग दोन हजार एकवीस वर्षापूर्वी जी घटना त्या ठिकाणी घटली आणि मग स्वर्गातून एक वाणी संपूर्ण मानवासाठी आली लुकृष्ण वर्तमान दुसरा अध्याय दहाव्या वचनामध्ये स्वर्गातून देवदूत आले आणि मग त्या देवदूताने म्हटलं की जो मोठा आनंद सर्व लोक होणार आहे त्याची सुवार्ता आम्ही आपल्याला सांगत आहोत तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे आणि प्रियानो या स्वर्गातून आलेल्या वाणीतून किंवा दिव्य दूतांच्या मुखातून निघालेल्या उद्गरातून तीन महत्वाचे शब्द मी आपल्यासाठी आज हायलाइट करत आहे आणि या ख्रिस्त जन्मोत्सवाचा हाच संदेश प्रत्येक मानवासाठी आहे पहिला शब्द आलेला आहे भिहू नका पहा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर प्रतिकूल समयामध्ये देखील संकट समयामध्ये देखील सहाय्य करणारा तो विश्वसनीय परमेश्वर आहे कारण की येशूच्या नावामध्येच असं म्हटलेलं आहे तो इमॅन्युएल म्हटलं जाईल इम्मॅन्युअल म्हणजे आम्हा बरोबर असणारा देण आम्ही कधीच म्हणत नाही की येशूवर विश्वास ठेवल्यानंतर तुमची संकटे दूर होणार आहेत नाही येशूवर विश्वास ठेवल्यानंतर तुमच्या संकटामध्ये तुम्हा बरोबर असणारा असा तो देव आहे तो तुमच्या या प्रतिकूल समयामध्ये तो तुम्हाबरोबर आहे प्रियाणू दोन वर्षामध्ये आपण जी संपूर्ण जगभरामध्ये परिस्थिती आहे कोरोनाचा हहाकार आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये मनुष्य भयाच्या स्थितीमध्ये आहे निराशित आहे दुःखी आहे कष्टी आहे भाराक्रांत आहे आणि अशा या काळासाठी त्या प्रभू येशू ख्रिस्ताची या ख्रिस्त जन्मोत्सवामधून आपल्या सर्वांसाठी आलेली ही वाणी आहे भिऊ नका कारण की तो प्रभेश म्हणतो पहा मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुम्हाला असेल तो येशू म्हणतो मी काल आज युगाण युग असा सारखा असणारा परमेश्वर आहे तो आहे तो प्रारंभापासून आहे तो दोन हजार एकवीस वर्षापूर्वी होता तो आजही आहे आणि तो या युगाच्या समाप्तीपर्यंत आहे आणि म्हणून पहिला विचार आहे भिव नका याच वाणीमध्ये स्वर्गातून आलेल्या वाणीमध्ये दुसरा शब्द आहे आनंद जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे प्रभु येणं जे आहे येशूच येणं जे आहे ते मानव जातीमध्ये जे दुःखामध्ये आहेत जे कष्टामध्ये आहेत जे भाराक्रांत आहेत जे दीन आहेत जे दलित आहेत अशा सर्वांच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येणारे येशूच येणं आहे प्रियाण कारण की हा येशू म्हणतो अहो कष्टी भाराक्रांत जन हो तुम्ही या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन येशू मध्ये आनंद आहे प्रियानो आज येशूमध्ये आनंद आहे येशूमध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही आज सर आम्ही समाजा पाहिलं आज जर आमच्या देशाकडे पाहिलं तर अजूनही आमचा समाज जाती व्यवस्थेमध्ये आहे अजूनही आमचा समाज स्त्री पुरुष समानतेमध्ये आहे अजूनही आमचा समाज आर्थिक उच्च नीच गरीब श्रीमंती याच्यामध्ये आहे पण जो कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे तो नवीन उत्पत्ती आहे ख्रिस्तामध्ये हे कोणतेही भेद नाही आहेत कारण की ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्यावेळेस आम्ही सर्वजण त्या जिवंत देवाची लेकरे होतो कारण की पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं जो त्याच्यावर विश्वास ठेवतो हो त्यांना अब्बा आणि बाप्पा असा हाक मारण्याचा दत्तकपणाचा अधिकार आम्हाला प्राप्त होतो प्रियानो येशू ख्रिस्ताच्या येण्यामध्ये तो आनंद आहे कारण की दोन हजार वर्षापूर्वी ख्रिस्ताचं जे येणं आहे मनुष्याला त्या जातीय बंधनाच्या चौकटीतून प्रभू ख्रिस्तानं बाहेर काढलेलं आहे जे समाजापासून बहिष्कृत आहेत जे कुष्ठरोगी आहेत त्यांच्या जवळ जाऊन त्यांना स्पर्श करून त्यांना जवळ घेण्याचं कार्य प्रभू येशू ख्रिस्तान केलेलं आहे प्रियाण जी आर्थिक उच्च निश्चित आहे श्रीमंत गरिबीचा हा जो भेद आहे तो प्रभू ख्रिस्तामध्ये त्यानं दूर केलेला आहे सामाजिक क्षेत्रामध्ये देखील दोन हजार एकवीस वर्षापूर्वी प्रभू ख्रिस्ताचं कार्य आहे आणि आजही येशूचं तोच उद्देश आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे आणि या विभागातील तिसरा शब्द जो आहे जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगत आहोत तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे आणि स्वार्थ काय आहे प्रियां आज या शब्दामध्ये या वचनामध्ये म्हटलेलं आहे तारणारा जन्मला आहे तारणारा जन्मला आहे खऱ्या अर्थानं तारणारा जगाचा उद्धार करता जातीला पुन्हा एकदा त्या पित्या बरोबर त्यांचं नातं पुनर्प्रस्थापित करण्यासाठी जो संपूर्ण जगासाठी जो मार्ग झाला तो प्रभू ख्रिस्त आहे आणि जो कोणी त्याचवर विश्वास ठेवितो त्याचा नाश नाही तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होत आहे प्रियाणो काळाची पूर्णता झालेली आहे जगामध्ये ज्या गोष्टी आज घडत आहेत त्या सर्व या युगाच्या अंताकडे आम्हाला घेऊन जात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही या भूतलावर आमचं जीवन जगत असताना प्रियाणो बायबल सांगतो सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद केव्हा संपूर्ण मानवजाती साजरा करेल ज्यावेळेस ख्रिस्ताचा येण्याचा सत्य उद्देश ज्याला समजेल ना त्या खऱ्या त्या प्रत्येक लेकरांनी ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद साजरा केला आहे असं नक्कीच म्हणता येईल प्रियानो आणि म्हणून या माध्यमातून ख्रिस्त जन्मोत्सव आज जग ज्या दृष्टिकोनातून ख्रिस्त जन्मोत्सव लोकांसमोर ठेवत आहे त्या दृष्टिकोनातून नाही तर पवित्र शास्त्रामधून ख्रिस्ताचं येणं ज्याच्यासाठी आहे ते सत्य या माध्यमातून मी आपणास विदित करत आहे प्रियानो तारणारा जन्मला आहे त्यानं येणं केलेलं आहे आता जो कोणी त्याचा विश्वास ठेवितो त्याचा नाश नाही तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे आणि मग आज आम्हाला काय करायचं आहे प्रेम पापाच्या दास्यत्वातून बंधनातून त्यानं आम्हाला बाहेर काढण्यासाठी त्याचं येणं झालेलं आहे आज जर आम्हाला त्या जीवनामध्ये प्रवेश करायचा आहे ते तारण तो उद्धार तो मोक्ष आम्हाला जर पा मिळवायचं आहे तर नक्कीच प्रियां आता आपल्याला काहीही करण्याची गरज नाही कारण की मानवाचे कर्म जे आहेत ते त्याचा उद्धार करू शकत नाहीत मारवा मानवाचे कर्म त्याचं तारण करू शकत नाहीत आम्ही स्वतःहून स्वतःचा उद्धार करू शकत नाहीत त्याच्यासाठी निर्दोष कोकरा त्याचा अर्पण झालेला आहे तो प्रभू येशू आहे आज जो कोणी त्याचवर विश्वास ठेवितो त्याचा नाश नाही तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल या ख्रिस्त जन्मोत्सवाच्या या आनंदामध्ये हा महत्वपूर्ण संदेश आपल्यासाठी आहे पहिली वाणी आहे भिव नका तो युगाच्या समाप्तीपर्यंत तुम्हा बरोबर आहे आनंद करा कारण की तो आनंद देण्यासाठी आलेला आहे आणि तारणारा जन्मला आहे तारणारा संपूर्ण मानवजातीच्या उद्धारासाठी त्यानं जन्म घेतलेला आहे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो सर्व ऐकणाऱ्या श्रोत्यांनो मी आज आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ही विनंती करत आहे कारण की जग हे दुष्टतेच्या अधीन आहे जर आम्हाला त्या सत्याच्या अधीन व्हायचं असेल तर आपण पश्चाताप करूया ज्या काही आमच्या जीवनामधील घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी आहेत राग द्वेष कलह मसर तट भेद फुटी कुवासना व्यभिचार अशा अनेक गोष्टींनी मानवाचं जीवन ग्रस्त झालेलं आहे आज आपण त्या प्रभूसमोर जाऊया त्या सत्यासमोर जाऊया पश्चाताप करूया त्याला उद्धार करता म्हणून आपण स्वीकार करूया कारण की तो पुन्हा येणार आहे तो पुन्हा येणार आहे आणि तो पुन्हा येणार आहे आणि म्हणून आज ही संधी आहे ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद जर तुम्हाला साजरा करायचा आहे तर ना सांताक्लॉज ना मिठाई ना पार्टी ना ख्रिसमस ट्री फक्त येशूला जाणून घ्या येशूला ओळखून घ्या येशू हे सत्य समजून घ्या नक्कीच तुमच्या जीवनामध्ये ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद तुम्ही आज साजरा केला असेल सर्व ख्रिस्ती समुदायासोबत तुम्ही नक्कीच हा आनंद साजरा केलेला असेल कारण की सत्य तुम्हाला बंधनमुक्त करणार आहे त्याला उद्धार करता म्हणून स्वीकारा पश्चातापी अंत करणारे त्याच्याजवळ जा नक्कीच तुम्ही जीवनामध्ये प्रवेश करणार आहात तारण मोक्ष उद्धार तो तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही प्रभू करो हा नाताळ आणि येणारं नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचं समाधानाचं आनंदाचं भरभराटीचं शांतीचं सौख्याचं लाभाचं प्रेमाचं प्रीतीचं आशीर्वादाचं दीर्घायुपणाचं जावं आणि प्रभू येशू हे सत्य आपल्या सर्वांना समजो हीच मी प्रभूचरणी प्रार्थना करतो मी आपल्या सर्व ऐकणाऱ्या श्रोतेगण्यासाठी दोन शब्दाची प्रार्थना करीत आहे स्वर्गाच्या पृथ्वीच्या निर्माण करते आमच्या जिवंतोद्धारक देवा हो प्रभू परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आस तुझ्या चरणाजवळ येतो ऐकणारी प्रत्येक कान प्रभू तो आपल्या हातामध्ये घे प्रत्येक अंतकरण तो आपल्या हातामध्ये घे प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू प्रवेश कर तुझं सत्य प्रत्येकासाठी आशीर्वादित कर आणि तुला आपला उद्धार करता पश्चातापी अंतकरणाने स्वीकारावं आणि हो। त्या जीवनामध्ये प्रवेश करावं हो। असं तुझ्या आणि कृपेने होऊ दे तुझी कृपात प्रत्येकावर ठेव या कोरोनाच्या या प्रतिकूल समयामध्ये अनुकूल कार्य करणारा विश्वसनीय परमेश्वर प्रभू तू प्रत्येकाबरोबर रहा प्रत्येक दुखित अंतकरण आनंदामध्ये परिवर्तित कर प्रत्येक निराशित जीवन आशेमध्ये परिवर्तित कर प्रत्येक व्याधीमय जीवन आरोग्यामध्ये परिवर्तित कर आणि होऊ दे प्रभू तुझ्या नावाचं गौरव हो दे ऐकणारे हो प्रत्येक कान प्रत्येक जीवन तू आशीर्वादित कर प्रत्येक कुटुंबियाचं जीवन तू आशीर्वादित कर आणि प्रभू या नाताळाचा आनंद प्रभू तुझ्या येण्याचा आनंद हे सत्य त्यांच्या जीवनामध्ये प्रगट होऊन त्या रीतीनं त्यांनी साजरा करावा असं तुझ्या दयनान कृपेने होते प्रभू दिलेल्या संधीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभूश तारक उद्धारक जो आमच्यासाठी एकवीस वर्षापूर्वी या जगामध्ये आला ज्यानवधस्तंभावर आपलं अर्पण केलं तिसऱ्या दिवशी मृत्यूतून पुन्हा उठला आणि जो जगाचा न्याय निवाडा करण्यास येणार आहे त्याच माझ्या प्रिय प्रभु ख्रिस्ताच्या द्वारे ही विनंती मागतो म्हणून तो एक आमेन आमेन आमेन